Tunggu tim cekam atau belum? Mau agenda nggak? मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे टाकेल. आमच्या इथं ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व वर्गफल्या या स्मार्ट टीव्हीनं अटॅच केलेले आहे. तसेच त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अध्यापनामध्ये त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग सुद्धा होत आहे. त्याचबरोबर अंगणवाडी आणि शाळेमध्ये सुद्धा धूरमुक्त स्वयंपाकगृह यासाठी ग्रामपंचायतकडून गॅस कनेक्शनची जोडणी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच ग्रामपंचायत आणि गावातील जलवृक्ष मित्रमंडळाच्या वतीनं जवळपास 200 वृक्षांचं वृक्षारोपण करून त्यांना जगवण्यासाठी ड्रीपच्या माध्यमातून सोय केलेली आहे आणि ते वृक्ष संपूर्णपणे जगवलेले आहे. तसंच शाळेचं जे आमचं कंपाऊंड होतं ते की दरवर्षी त्या ठिकाणी झाडं जगल्या जात नव्हती, त्यासाठी ग्रामपंचायतनं एक कंपाऊंड भिंत आम्हाला कंपाऊंड वॉल तयार करून दिलेली आहे, गेट तयार करून दिलेला आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी वृक्षांचं संवर्धन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावचे सरपंच तसंच शालेय व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून आम्हाला जिल्हा परिषदकडून सोलारचा सुद्धा प्लॅन्ट मिळालेला आहे आणि त्यामुळं आम्हाला नियम कायमस्वरूपी विजेची सुद्धा आमची सोय झालेली आहे आणि विजेची सोय झाली कारणामुळं वर्गामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण त्यामुळे येत नाही. परंतु माझी सरपंचांना अशी एक विनंती आहे की त्यांनी पुढील काळामध्ये आमच्या शाळेमध्ये मैदानामध्ये गट्टू टाकून एक कंपाऊंड आमचा परिसर जर व्यवस्थित करून दिला तर त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखीन सोयीचं होईल अशी मी त्यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. तसंच शाळेसाठी आमच्या गावचे सरपंच ज्ञानेश्वरराव पवार, त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष संपूर्ण शालेय व्यवस्थापन समिती तसेच शाळेतील संपूर्ण आमचा स्टाफ हे सगळ्या प्रकारचं सहकार्य करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे आमच्या शाळेचा उत्कर्ष कशा प्रकारे होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. मागच्याच वर्षी सर्वांच्या सहकार्याने जिल्हा स्तरापर्यंत आमची या शाळेची व्हॉलीबॉलची टीम ही पोहोचलेली आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या माध्यमातून आम्ही राबवत असतो. शाळेमध्ये आम्हाला लॅपटॉप असो प्रिंटर असो या प्रकारच्या सुविधा सुद्धा आमच्या गावकऱ्यांनी सरपंचांनी आणि सर्वांच्या सहकार्यामुळे उपलब्ध झालेले आहे. तसेच शाळेची यावर्षी आम्ही आता रंगरंगोटी केलेली आहे आणि चित्रीकरणाचं काम आता लवकरच आमचं पेंटिंगचं काम सुरुवात होत आहे आणि लवकरच या सर्वांच्या सहकार्यामुळे शाळा कशा प्रकारे पुढच्या काही एका वर्षाच्या आत जिल्हा स्तरावर आमच्या शाळेचं नाव होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी ज्ञानेश्वर पंडितराव पवार, सरपंच ग्रामपंचायत सिंधे टाकळी, तालुका शेलू, जिल्हा परभणी. मी 6 डिसेंबर 2017 रोजी सरपंच या पदाचा पदभार स्वीकारला. यामध्ये मुख्यतः गावातील सर्व नागरिकांनी माझ्यावर अपेक्षा ठेवून मला सर्वांनी भरपूर मतांनि विजय केलं. त्याचं देणं म्हणून मी बरेचसे विकास कामे माझ्या गावामध्ये एक माझं घर म्हणून माझं कुटुंब म्हणून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मागील 2.5 वर्षामध्ये असे विविध कामे मी यामध्ये या ठिकाणी केलेले आहेत. त्यामध्ये महत्वाचं काम जे आहे सेलू तालुक्यामध्ये प्रथमच एकमेव माझं असं गाव आहे की ज्यामध्ये संपूर्ण गाव हे CCTV निगराणीखाली मी आणलेलं आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे गावामध्ये छोट्या मोठ्या चोऱ्याचं प्रमाण वाढलं होतं,
मोटरसायकली वगैरे चोरी जाण्याच्या घटना घडत होत्या. त्याचप्रमाणे गावामध्ये स्वच्छतेचं घाणीचं साम्राज्य वाढत होतं, जे की कोणी रस्त्यावर केर कचरा घाण वगैरे लहान मुलं शौचालयात बसत होते. यावर आळा घालण्यासाठी मी गावामध्ये जवळपास 1100 CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. यामुळं बऱ्याचशा नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण की गावामध्ये सर्व रस्ते स्वच्छ दिसता पाहताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची घाण यामध्ये दिसत नाही आणि चोऱ्याचं प्रमाणही भरपूर प्रमाणात जवळपास कमी झालेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं एक महत्त्वाचं काम मी हाती घेतलेलं आहे, जे की गावामध्ये संवेदनशील असा हा घटक आहे, तो म्हणजे अतिक्रमण. जवळपास परभणी जिल्ह्यातील माझं एकमेव असं गाव असेल की मी छातीवर दगड ठेवून मी गावामधील सर्व लोकांना सोबत घेऊन अतिक्रमण हटवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वीरित्या अतिक्रमण मी हटवलेलं आहे. सुरुवातीला गावामध्ये साधी एक बैलगाडी आणि एक मोटरसायकल सुद्धा जात नव्हती, परंतु आज अतिक्रमण काढल्यामुळं गावामध्ये सोबत 2 बैलगाड्या जाऊ शकतात, त्यामुळं बरेचसे रस्ते हे मोकळे झालेले आहेत. त्याचप्रमाणे गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न पण मी मार्गी लावलेला आहे. घरोघरी प्रत्येकाला मी नळ कनेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे सर्वजण जवळपास अर्ध्या ते पाऊण तासात 1000 लिटर पाणी एका घराला एका कुटुंबाला मिळतं. त्याचप्रमाणे गावामध्ये आम्ही दर 8 दिवसाला 15 दिवसाला स्वच्छता मोहीम राबवतो, त्यामुळे दुर्गंधीचं प्रमाण हे बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही गावामध्ये जे गावानजीक गायरान जमीन आहे त्या ठिकाणी 10000 वृक्ष लागवड आम्ही केलेली आहे, ज्यामुळे निसर्गाचा समतोल साधण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होत आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये विजेचा प्रश्न खूप मोठा होता, 10-10 मिनिटाला अर्ध्या तासाला लाईट जायची, टोज उडायचं, परंतु मी गावामध्ये आहे त्या परिस्थितीमध्येच जो काय DP आहे त्याला 2 सर्किटमध्ये विभागून आज गावामध्ये सुरळीत वीज पुरवठा होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये जे CCTV बसवण्याचं कारण होतं की गावामध्ये घाण व्हायची, शौचालयात लहान मुलं बसायचे, कोणी रात्री देर रात्री बसायचं, तर मी गावामध्ये जवळपास 100 शौचालय बांधून नागरिकांना दिलेले आहेत. त्याचप्रमाणे गावामध्ये शेतात जाण्यासाठी एक पूल होता, शेतात जाण्यास बऱ्याचशा अडचणी यायच्या, त्यासाठी मी पूल बांधकाम सुद्धा या ठिकाणी केलेले आहे. आता या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये मी असे आणखी बरेचसे काम आहेत आणि बरेचसे काम या ठिकाणी मला करायचे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुनर्भरण, जे की पाण्याचा मुख्य प्रश्न आपल्या गावामध्ये माझ्या गावामध्ये आहे, तर पुनर्भरण केल्यामुळं की पाणी पातळीत बऱ्याचशी वाढ होईल. त्याचप्रमाणे गावाला यानंतर मी जसं शुद्ध पाणी दिलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे मला गरम पाणीसुद्धा गावाला या ठिकाणी द्यायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला येत्या 2.5 वर्षामध्ये हागणदारी मुक्त गाव करायचा मी संकल्प केलेला आहे आणि तो लवकरच मार्गी लागेल. मला सर्व गावकरी सहकार्य करीत आहेत आणि इथून पुढे करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद.